नमस्कार, आय पी एन मराठीमध्ये मी अर्चना आर्ते तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. जर माझ्या सगळ्या नवीन रेसिपीचं तुम्हाला अपडेट हवं असेल तर काय करायचं आहे, बेल आयकनवर एकदा क्लिक करायचं आहे. आज मी तुम्हाला दाखवते आंबोळी. सगळ्यांना खूप आवडते आणि मला दोघा तिघांनी कमेंट्समध्ये कळवलं आहे की ताई आंबोळ्या दाखवा, म्हणून खास तुमच्यासाठी आज आंबोळी. मला सगळ्यात प्रथम तुम्हाला असं सांगायचं आहे की प्रत्येकाची पद्धत ही वेगळी वेगळी असते. मी इकडे घेतले 2 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ, रात्रभर भिजत ठेवलेली आहे, पाणी उपसून काढलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला ग्राइंड करायचं. आपण ह्यात देऊया तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ, थोडंसं मीठ घालूया आणि पाणी. आधी थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि मग लागलं तर जास्त पाणी घाला. झालेलं आहे, आता आपण हे काढून घेऊया. आपल्याला हे फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ठेवायला लागणार आहे, पण मी काय केलेलं आहे, ऑलरेडी मी करून आणलेलं आहे, तर आपलं हे तयार आहे. आता आपण हे साईडला ठेवूया आणि हे करायला घेऊया, गॅस सुरू करूया. आणि कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही. आता आपण ह्याच्यावर थोडंसं तेल लावूया अगोदर आणि लावून घेऊया सगळीकडे. आणि हे जाडच ठेवायचंय आणि ह्याच्यावर झाकण द्यायचंय आणि थोडा वेळ वाट बघायची. बघूया झाली आहे का. झाली आहे, काढून घेऊया. ग्रीन चटणी, खोबऱ्याची मस्त चटणी तयार आहे. ही चटणी मी ऑलरेडी दिलेली आहे, वरती तुम्हाला लिंक येईल, त्याच्यावरती क्लिक करायचंय. आणि अशाच गरमागरम आंबोळ्या करा, पाहुण्यांना खुश करा आणि मला कळवा कमेंट्समध्ये की कशा झाल्यात. आणि काय करणार आहात, नेहमीच आय एफ एन मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.